subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार, तुम्ही पाहत आहात एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। आमचे प्रतिनिधी राहुल शिंगे सर। इचलकरंजी शाहपूर येथील ग्रामदैवत श्री मसोबादेव यांची पिढ्यानपिढ्या पालखी व सासनकाठी ठेवत असलेले गावठाण येथील लक्ष्मी मंदिर व सभागृह या वास्तूचा इचलकरंजी नगर परिषदेमार्फत स्वर्ण जयंती नगरोत्थान या योजनेतून 9,20,000 रुपये मंजूर करून या बांधकामाचा पायाभरणी कार्यक्रम इचलकरंजी नगर परिषदेचे बांधकाम सभापती माननीय उदयसिंह पाटील साहेब यांच्या हस्ते व नगरसेवक किसन शिंदे, सोनाली अनुसे, रूपाली कोकणे, त्याचबरोबर दादासो भाटले, यशवंत उगळे, दिलीप पाटील, त्यानंतर असलम संधी, पंकज कांबळे, लक्ष्मी नंदकुमार कांबळे, विजया पंडित कांबळे, कॉन्ट्रॅक्टर प्रिया नाईक व भागातील ग्रामस्थांसह उत्साही वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाचे आयोजन संजय जेके यांनी केलं तर आभार महेंद्र माने यांनी मानले। पूर्ण शापूरवासियांचं श्रद्धास्थान असलेलं पुरातन असं प्रसिद्ध लक्ष्मी मंदिर या कामाचा सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून 9,12,000 रुपये मंजूर करून आज शुभारंभ समाजातील सगळ्या मान्यवरांच्या महिलांच्या आणि शापूर परिसरातील सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झाला। जी आपली मसोबाची मानाची सासनकाठी आणि पालखी या मंदिरातून गेली कित्येक वर्ष निघते, हे जुनं मंदिर होतं, ते आता आपण नवीन सभागृह या ठिकाणी करून त्यात इथून आपण आता मानाची सासनकाठी आणि पालखी निघण्याचा जो कार्यक्रम असतो तो अतिशय उत्साहामध्ये संपूर्ण शापूरवासियांच्या भक्तांच्या उपस्थितीमध्ये आपण भविष्य काळामध्ये करायचा एक हे काम बांधकाम सभापती झाल्यानंतर माझ्या हातून होत आहे, याबद्दल मला फार मनापासून आनंद झालेला आहे। मी तिथे उपस्थित सगळ्याच मान्यवरांचा माता भगिनींचा मनापासून आभार आहे। इचलकरंजी होऊन आमचे प्रतिनिधी राहुल शिंगे सह पाहत रहा एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम। एक शोध सत्यासाठी।